बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत आणि इस्कॉनचे साधू चिन्मय कृष्णदास यांची अन्यायकारक तुरुंगवासातून मुक्तता करण्यात यावी अशी मागणी आरएसएसनं केली आहे. 30 नोव्हेंबर 2024 बांगलादेशातील हिंदू आणि इतर सगळ्या अल्पसंख्याकांवर इस्लामिक कट्टरपंथीयांकडून हल्ले करण्यात आले. बांगलादेशात महिलांवर होणारे हल्ले, खून, लुटमार, जाळपोळ आणि अमानुष अत्याचार हे अत्यंत निंदनीय आहे, चिंताजनक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या संदर्भात निषेध नोंदवलेला आहे. सध्याचे बांगलादेश सरकार आणि इतर यंत्रणा हे थांबवण्याऐवजी फक्त मूक प्रेक्षक बनलेले आहेत. शांततापूर्ण आंदोलनामध्ये हिंदूंचं नेतृत्व करणाऱ्या इस्कॉनचे साधू चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारनं तुरुंगात पाठवणं अन्यायकारक आहे अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी बांगलादेश सरकारला उद्देशून हे म्हटलेलं आहे, धारेवर धरलेलं आहे. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया. उदय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जे काही लुटमार होते आहे, अन्यायकारक हल्ले होत आहेत या संदर्भात टिप्पणी केलेली आहे, बांगलादेशातल्या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलेलं आहे, काय अधिक माहिती? अगदी खरं आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी एक प्रेस नोट काढलेली आणि त्या प्रेस नोट मध्ये बांगलादेशमध्ये जे हिंदू अल्पसंख्याक आहेत त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जे आहेत ते अत्याचार केले जात आहेत. महिलांच्या बाबतीत जे काही प्रकार घडतात ते निंदनीय आहेत आणि याची निंदा तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेलीच आहे. सोबतच भारत सरकारने या सगळ्या संदर्भात लक्ष घालून हे अत्याचार कशा पद्धतीनं थांबविता येईल या दृष्टीनं कार्यरत राहण्याच्या सूचना देखील ज्या आहेत संघाकडून केंद्र सरकारला करण्यात आलेल्या. सोबतच अल्पसंख्याक हिंदूवर होणारे हे सगळे अत्याचार विश्व देखील शांततेत पाहतोय, त्यामुळे आता या सगळ्या बाबतीत जगानं देखील या अत्याचाराच्या बाबतीत सवाल विचारावे असं आवाहन देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होता, इस्कॉनच्या साधूंना ज्या पद्धतीने अटक केलेली आहे, सगळे मानवी आहेत आणि या विरोधात संघांनी जे आहे ते आपला पाठिंबा आता दर्शवलेला, त्यामुळे आता या संघाच्या पाठिंब्यानंतर केंद्र सरकार किंवा जागतिक स्तरावर आता या बांगलादेशच्या परिस्थितीच्या बाबतीत काही भाष्य केलं जातं का, हिंदूवरील अत्याचार रोखण्यासाठी आता केंद्र सरकार कुठले पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं असेल. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आरएसएसने भूमिका घेतलेली आहे, बांगलादेशमध्ये जो अत्याचार होतो आहे तो थांबला पाहिजे ही भूमिका आहे आरएसएसची, आणि इतर सगळ्या विश्वातल्या इतर सगळ्या देशांनी सुद्धा या संदर्भात आवाज उठवला पाहिजे, पावलं उचलली पाहिजेत अशी भूमिका आरएसएसनं मांडलेली आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा, भाजपकडून मुख्यमंत्रीपदाकरता नाव अद्याप सुद्धा जाहीर करण्यात आलेलं नाही, त्यामुळे आरएसएस प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभेमध्ये 132 जागा जिंकून सुद्धा भाजपकडून अद्याप मुख्यमंत्रीपदाकरता नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. इतकं मोठं बहुमत असूनही देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर करण्यास उशीर का होतोय असा सवाल संघाकडून विचारण्यात आलाय असं समजतंय. सीएम पदावरून उठणाऱ्या वावड्या आणि इतरांच्या नावांमुळे संघ केंद्रीय नेतृत्वावर प्रचंड नाराज आहे असंही सूत्रांकडून कळत आहे. आरएसएसच्या 2 दिवसाच्या विदर्भ प्रांत बैठकीचं वाशिममध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं. महाराष्ट्र निवडणुकीबाबत प्रचारकांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फीडबॅक घेत आहे. आरएसएसचे स्वयंसेवक लोकांच्या घरी गेले तेव्हा लोकांचं काय महत्व होतं, हिंदुत्वाबाबत लोकांचं काय म्हणणं आहे, बटेंगे तो कटेंगे, वोट जिहाद, एक है तो सेफ है बाबत लोकांचा काय अभिप्राय होता हे सगळं समजून घेतलं जात आहे. या बाबींवर संघाच्या प्रचारकांकडून बैठकीत फीडबॅक घेतला जातोय. या बैठकीमध्ये विदर्भातील 200 वर जास्त संघ प्रचारक सहभागी झालेले आहेत.